त्याची हजरांची ही राजीव गांधी प्रधानमंत्री असताना झाली. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आता 10 दिवस मी उपवास करणार आहे. उपवास उद्या या देशाची गरिबी घालवण्यासाठी असा काही कार्यक्रम घ्यावा हे त्यांनी सांगितलं असतं तर लोकांनी त्याचं कौतुक केलं असतं. आज लोकांचे प्रश्न हे बाजूला ठेवायचे आणि मंदिरच्या ठिकाणी उभा करायचं कोणाचं विरोध नाही. खरं सांगायचं म्हणजे त्या मंदिराचा इतिहास जर बघितला तिथे मंदिर बाबरी मस्जिद फाडल्याच्या नंतर बांधण्याचा ज्यावेळी विचार झाला त्यावेळेला त्याची परवानगी ही राजीव गांधी प्रधानमंत्री असताना झाली. त्याला शिलान्यास हा जो झाला तो राजीव गांधींच्या कालखंडामध्ये शिलान्यास झाला. नंतरच्या काळामध्ये काही लोक कोर्टामध्ये गेले आणि कोर्टामध्ये ती केस अनेक वर्ष चालली आणि आत्ता अलीकडं त्या केसचा निकाल लागला आणि मंदिर बांधायला जवळच्या जागेत कोर्टाने मान्यता दिली आणि त्याचं काम सुरू करण्याचा विचार हा या ठिकाणी आलेला आहे. आता ही पार्श्वभूमी असताना आणि हे मंदिर व्हावं याच्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्याचे लोक जे काय आपल्याकडनं योगदान देतात ते देशाचं काम करतात. पण त्या रामभक्तांचा विचार राहिला बाजूला आणि रामाच्या नावावर राजकारण करण्याचं काम आज त्या ठिकाणी भाजप आणि RSS यांनी सुरुवात केलेली आहे. ही गोष्ट आपण गांभीर्याने घेतली पाहिजे. मी याच्यामध्ये काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. पण आज धर्माच्या नावावर मंदिराच्या नावावर समाजामध्ये एक प्रकारचं अंतर कसं निर्माण करता येईल हा दृष्टिकोन राज्यकर्त्यांचा आहे. राज्यकर्ते या देशाचा जो उपाशी शेतकरी आहे, मजूर आहे, कष्टकरी आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करत नाही. काल देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आता 10 दिवस मी उपवास करणार आहे रामाच्यासाठी. रामाची त्यांची श्रद्धा त्याचा मी आदर करतो. पण उपवास उद्या या देशाची गरिबी घालवण्यासाठी असा काही कार्यक्रम घ्यावा हे त्यांनी सांगितलं असतं तर लोकांनी त्याचं कौतुक केलं असतं. पण या सगळ्या गोष्टीचा खरं मूलभूत प्रश्नाकडं लक्ष नाही. लक्ष या धार्मिक प्रश्नावरून मूलभूत समस्या याच्यापासून लोकांना बाजूला करणं हेच काम आज या ठिकाणी या देशात सुरू झालं आहे. आणि म्हणून आपल्याला जागं राहावं लागेल, एक राहावं लागेल आणि ते एक राहून आपापसं वागावं प्रश्न सोडवायला खबरदारी घेतली पाहिजे.